गुड मॉर्निंग मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय आहे. मागील काही दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला, प्रचंड व्हायरल झाला. त्या संदर्भात आपण बातमीसुद्धा केली होती की शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे किंवा मग शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारची चुकीची उत्तर दिली. म्हणजे काय तर कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शाळकरी विद्यार्थ्यांचा फिरतोय. आणि त्यावर आपण बातमीसुद्धा केली होती की शिक्षकांनी जे आहे ते विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवलं नाही आणि व्यवस्थित उत्तरंसुद्धा घेतली नाही. मी अचानक आता मी घरी राहत असलेल्या माझ्या वरच्या मजल्यावर जे आहे ते विद्यार्थी त्यांना सहजच विचारलं की बाबा कुणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या, तर त्यांनी उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे ते काय उत्तरं देत आहेत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत, किंवा मग प्रेक्षकांना आणि सोशल मीडियाला काय खरं उत्तर आहे हे दाखवणार आहोत. चला तर मग त्यांच्याकडून आपण उत्तरं जाणून घेऊयात. काय नाव आहे तुझं बाळा? आदित्य. बरं, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करण्यासाठी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली. बरं, तुरी हातावर देणं म्हणजे काय नेमकं असतं, काय सांगतील का तुला? तुरी हातावर देणं म्हणजे एखाद्याला चकमा देऊन पडणे. बरं बरं, तुझं नाव काय आहे? पवार सूरज. बरं, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करण्यासाठी औरंगजेबच्या हातावर दिल्या तुरी दिल्या. बरं, तुरी हातावर देणं म्हणजे काय असतं, काय माहिती? तुरी हातावर देणं म्हणजे एखाद्याला चकमा देऊन गुलून जाणे. बर, तुझं काय नाव आहे? मयूर देवगुडे. बर, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटण्यासाठी औरंगजेबच्या हातावर तुरी दिल्या. बर बर, तुरी हातावर देणं म्हणजे नेमकं काय असतं, कसल्या वर्णाच्या तुरी असतात काय असतात त्या? एखाद्याला चकमा देऊन पळून जाणे. बर, मग ते वर्णाच्या तुरी नसतात, समजा वर्ण आपण खातो त्या तुरी नसतात, नक्कीच ना? बरोबर. काय नाव आहे तुझं दादा? नाव लखन पवार. बर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या हातावर तुरी दिली त्या. बर, तुरी देणं म्हणजे काय असतं माहिती तुला? तुरी देणं म्हणजे एखाद्याच्या चकमा देऊन पळणं किंवा त्याला घुलून पळणं. बर बर बर, हा तुझं नाव काय आहे? निलेश देवगुडे. बर बर, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शिवाजी महाराजांनी. पुन्हा सांग. पुन्हा सांग. मग पुन्हा एक प्रश्न विचारतो, कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या? शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या हातात तुरी दिल्या. बर, तुरी हातावर देणं म्हणजे काय? एखाद्याला चटका देऊन जाणे, चुकमा देऊन पळून जाणे. बर, हा नक्की तर हे जवळजवळ उत्तर सगळे योग्य आहेत आणि शेवटी जे सांगितलं त्याला पोरांनी कन्फ्यूज केलं, त्याच्यामुळे त्याला काही व्यवस्थित उत्तर देता आलं नाही, पण उत्तर त्यांनी शेवटी बरोबर दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कोणी कोणाच्या हातावर तुऱ्या दिल्या हा प्रश्न जेव्हा विद्यार्थ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते त्याच्यानंतर विचारला पाहिजे. आता उलटा सुलटा प्रश्न, आता बरं ठीक आहे मी तसं त्यांना विचारलेलं आहे, मात्र त्यांना मी अगोदर सांगितलं होतं की पोरांनो असा असा प्रश्न आहे, तुरी देणं म्हणजे काय किंवा मग कुणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या. आम्ही पूर्वीपासून इतिहास वाचत आलेलो आहोत, पुस्तकात सुद्धा आहे आणि आम्हाला शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत, मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास आता कुठंतरी लोप पावत चाललेला आहे का? इतिहासाची जनजागृती होणं गरजेचं आहे का? जे आमचे गडकोट किल्ले आहेत त्याचं जतन होणं गरजेचं आहे का? पुरातन विभाग काय नेमकं करत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाजी महाराज जे आहेत त्यांची कशा प्रकारची लढाई होती, कोणाविरुद्ध होती, हे आमच्या लहानग्या लेकरांना कळणं गरजेचं आहे. तो इतिहास शिवाजी महाराजांचा पूर्णपणे शाळेपाशी पाठ्यपुस्तकामध्ये येण्याची गरज आहे, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी करतोय. पुढे सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा मग तमाम महापुरुषांचा इतिहास जो आहे तो शालेय पाठ्यपुस्तकामध्ये येण्याची अत्यंत गरज आहे आणि ती आमच्यासाठी भावी पिढीसाठी फार प्रेरणादायी असणार आहे आणि अत्यावश्यक गोष्ट आहे, त्यामुळे त्यासाठी प्रयत्नसुद्धा मी करत राहणार आहे. धन्यवाद.